नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर व्हिडिओ तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी एच डी लोपे। आज आपण इयत्ता आठवी मधील जो आपल्या सर्वांचा आवडता विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, या विषयामध्ये आपला नवीन पाठ क्रमांक सुरू आहे 17वा, म्हणजे मानवनिर्मित पदार्थ। या मानवनिर्मित पदार्थांचा आपण अभ्यास करत असतो। जसे की आपण पाठाची सुरुवात करत असताना मानवनिर्मित पदार्थ म्हणजे जे आपल्या घरातील म्हणजे आपल्या शाळेतील तसेच आपल्या सभोवताली असणाऱ्या परिसरामधील जे काही नैसर्गिक आणि मानवनिर्मित पदार्थ जे आहेत त्यांची आपण एक यादी तयार केली होती। जसे की आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जीवनामध्ये की अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो, जसे की लाकूड वापरतो, काच असेल, प्लास्टिक असेल, धागे असतील, माती असेल, धातू असेल, रबर असेल, या सर्व जे काही गोष्टी आहेत हे अनेक पदार्थापासून बनलेले असतात। त्यापैकी लाकूड, खनिज, पाणी यांसारखे जे काही पदार्थ आहेत ते आपल्याला निसर्गामधून मिळतात, म्हणून त्यांना आपण निसर्गनिर्मित पदार्थ म्हणतो। मग मानवाने नैसर्गिक जे काही प्रयोगशाळेमध्ये संशोधन केले आणि त्या नैसर्गिक पदार्थावर जे संशोधन केले, या संशोधनाचा उपयोग करून त्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे काय केले, मानव उत्पादन केले की अशा प्रकारे जे काही तयार करण्यात आलेल्या पदार्थांना आपण मानवनिर्मित पदार्थ असं म्हणतो, हे आपण अभ्यासलो। त्यानंतर आपण प्लास्टिक जे काही मानवनिर्मित पदार्थ आहे प्लास्टिक याचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला आहे। जसे की प्लास्टिकचे दोन प्रकार पडतात, मुख्य दोन प्रकार पडतात, म्हणजे एक प्रकार आहे थर्मोप्लास्टिक आणि दुसरा आहे थर्मोसेटिंग। हे दोन प्रकार आहेत, या दोन्ही प्रकारचा आपण अभ्यास केलाय। त्यानंतर आपण प्लास्टिक आणि पर्यावरण या दोघांमधला जो काही सहसंबंध आहे कशा प्रकारे आपण अनुभवणार हे देखील आपण बघितलो। त्याचबरोबर पदार्थ, काही पदार्थ असतात विघटनाचा त्यांचा कालावधी असतो आणि काही पदार्थ काय त्याचा ते विघटनाचा म्हणजे कोणता प्रकार आहे, विघटनशील पदार्थ आहे का अविघटनशील पदार्थ आहे, हे दोन प्रकारामध्ये कोणत्या प्रकारामध्ये मोडला जातो हे देखील माहीत असणं गरजेचं आहे। जसे की भाजी, भाजी एक ते दोन आठवडे त्याचा विघटन होण्यासाठी एक ते दोन आठवडे लागतात। बघा म्हणजे कोणता पदार्थ आहे, विघटन आहे का अविघटन आहे, विघटनशील पदार्थ आहे। दुसरी गोष्ट आहे सुती कपडा, याचं विघटन होण्यासाठी किमान एक वर्ष लागते, म्हणजे याचं विघटन होऊ शकते म्हणून हा विघटनशील पदार्थ आहे। त्यानंतर बघा लाकूड, लाकडाचं विघटन होण्यासाठी 10 ते 15 वर्ष कालावधी लागतो पण विघटन होते, म्हणजे हा पदार्थ कोणता आहे, विघटनशील पदार्थ आहे। त्यानंतर बाळांनो प्लास्टिक, प्लास्टिक पहा याचं विघटन होत नाही, म्हणजे होते पण किती लाखो वर्ष लागतात तरी ते होत नाही, म्हणजे हा विघटनशील आहे का अविघटनशील आहे, अविघटनशील पदार्थ आहे। म्हणजे आपण या सर्व गोष्टीचा अभ्यास करत असताना प्रत्येक सुजाण नागरिकांचे 4R सिद्धांताचा आपण अभ्यास केलोय। आर म्हणजे 4R, पहिला आर रिड्यूस, 4R, 4R पहिला आहे रिड्यूस, रिड्यूस पुन्हा रियूज, रियूज रिड्यूस, रियूज रिसायकल, रिकवर, रिसायकल रिकवर, 4R। रिड्यूस म्हणजे काय, कमीत कमी वापर, रिड्यूस म्हणजे कमीत कमी वापर, रियूज म्हणजे त्याचा पुनर्वापर आणि त्यानंतर हे जे काही रिसायकल आहे त्याचं रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण आणि रिकवर म्हणजे पुन्हा प्राप्त करणे, हे 4R सिद्धांताचा सुजाण नागरिकांनी वापर करायला पाहिजे। त्यावर अभ्यास केलो। त्यानंतर आजच्या तासिकेमध्ये पहा की काचेचे प्रकार व त्यांचे उपयोग। काचेचा पहिला प्रकार आहे सिलिका काच, सिलिका काच म्हणजे सिलिका काच वापरून तयार केली, जी काही सिलिका आहे त्या सिलिकाचा वापर करून काच तयार केली जाते। सिलिका काचेपासून तयार केलेल्या वस्तू उष्णतेमुळे अत्यल्प प्रसरण पावतात, आम्ल आणि आम्लारीचा त्यावर कोणताही परिणाम होत नाही। म्हणून बाळांनो या प्रयोगशाळेमधील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी सिलिका काच वापरली जाते। कशामुळे, कारण प्रयोगशाळेमध्ये सिलिका काच का वापरली जाते, कारण आम्ल आणि आम्लारीचा त्यावर कुठलाही परिणाम होत नाही, त्यामुळे प्रयोगशाळेमध्ये काचेच्या वस्तू बनवण्यासाठी कोणती काच वापरतात, सिलिका काच वापरतात बाळांनो। मग त्यानंतर दुसरा प्रकार आहे बोरोसिलिकेट काच, काचेचा प्रकार आणि त्याचा उपयोग। बोरोसिलिकेट काचाचा वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि
ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचं मिश्रण मिसळून बोरोसिलिकेट काच तयार केली जाते. आणि या काचेचा म्हणजे पहा उपयोग कशासाठी करतात, जे काही औषध असतात, औषधं आपलं जे काही आपण बेलेडील म्हणा किंवा एखादी इतर कोणतेही सर्दी ताप उलट जी काही औषधे असतील मेडिकल मध्ये, त्या औषधावर त्या काचेचा कुठलाही परिणाम होत नाही. कोणत्या काचेचा? बोरोसिलिकेट काचेचा. मग औषधावर परिणाम होत नाही म्हणून औषध निर्मिती उद्योगामध्ये औषधी ठेवण्यासाठी त्यामध्ये औषधी ठेवण्यासाठी या बोरोसिलिकेट काचेचा उपयोग केला जातो. लक्षात. तर तिसरा प्रकार आहे अल्कली सिलिकेट काच, म्हणजे वाळू आणि सोड्याचं मिश्रण तापून अल्कली सिलिकेट काच तयार केली जाते. अल्कली सिलिकेट जे काही काच आहे पाण्यामध्ये विद्राव्य असल्याने त्यांना आपण जल काच किंवा वॉटर ग्लास सुद्धा म्हणू शकतो. तर काचेचा चौथा प्रकार आहे शिसेयुक्त काच. शिसेयुक्त काच तर वाळू सोडा चुनखडी लेड ऑक्साईडचे जे काही मिश्रण आहे ते वितळून शिसेयुक्त काच तयार केली जाते. चकचकीत असल्यामुळे या काचेचा जो काही उपयोग आहे शिसेयुक्त काचेचा उपयोग हे जे काही दिवे आहेत म्हणजे विजेचे दिवे पुन्हा ट्यूबलाईट लाईट हे जे काही काच आहे शिसेयुक्त काच या ट्यूबलाईट ट्यूबलाईट मध्ये वापरला जातो. म्हणजे ट्यूबलाईट हे शिसेयुक्त काच असते. का असतो? कारण त्या वाळ कशापासून तयार होते? वाळू सोडा चुनखडी आणि लेड ऑक्साईडचे मिश्रण वितळवून शिसेयुक्त काच तयार केली जाते. त्यानंतर पाचवा प्रकार आहे प्रकाशीय काच. वाळू सोडा चुनखडी बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणामधून प्रकाशीय काच तयार केली जाते. ते प्रकाशीय जे काही काच आहे ते चष्म्यामध्ये वापरले जाते. ते त्याचा उपयोग दुर्बिणीमध्ये होतो. त्याचा उपयोग सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनवण्यासाठी शुद्ध काचेची जे काही गरज असते ती असते प्रकाशीय काच असतो म्हणून. लक्षात. त्यानंतर पहा सहावा जो काही काचेचा प्रकार आहे आणि त्याचा जे काही उपयोग आहे ते पाहणार आहोत आपण. रंगीत काच सहावा. सोडा लाईम काच रंगहीन असते. तिला विशिष्ट रंग येण्यासाठी काच तयार करत असताना मिश्रणामध्ये विशिष्ट धातूचे ऑक्साईड मिसळले जाते. जसे की पहा उदाहरणार्थ निळा हिरवी जे काही निळसर हिरवी काच आहे ते मिळवण्यासाठी फेरस ऑक्साईड, लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कॉपर ऑक्साईडचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. आणि हा झाला सहावा उपयोग. त्यानंतर सातवा उपयोग आहे आणि शेवटचा उपयोग पहा बाळांनो या काचेच्या प्रकारामधला तो आहे संस्कारित काच. कोणता आहे? संस्कारित काच. म्हणजे संस्कारित काच काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी तिच्यावर काही विशिष्ट संस्कार केले जातात. त्यामधून ते स्तरित काच, प्रबलित काच, तंतुरूप काच, सपाट काच, फेर काच, अपारदर्शक काच तयार केली जाते. हे झाला सातवा प्रकार आणि त्याचा उपयोग. लक्षात. मग या काचेचा पर्यावरणावर होणारा जो काही परिणाम आहे, तर काच तयार करत असताना मिश्रण 1500 डिग्री सेल्सिअस मिश्रण किती 1500 डिग्री सेल्सिअस मिश्रण 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवावे लागते. त्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनामधून सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड हे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते ते केल्यास हा धोका टाळता येतो. काच पहा काच काय विघटन आहे का अविघटन आहे? नक्कीच काच हे अविघटनशील पदार्थ आहे. कारण हे अविघटनशील पदार्थ असल्यामुळे काचेच्या जे काही टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयामध्ये वाहून गेल्यास तेथे जे जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये असणारे जे काही अधिवास आहेत त्या अधिवासावरती म्हणजे काय म्हणजे ते पाण्यामध्ये वाहून गेले तर जे पाण्यामध्ये राहणारे जे काही जीव आहेत त्यांना ते हानी पोहोचते, त्याच्यावर परिणाम होते. तसे त्या तुकड्यामुळे जे काही सांडपाणी आहे काचेचे तुकडे पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे सांडपाणी आहे त्या सांडपाणीमध्ये जे काही पाण्याचे काही गटारे आहेत ते गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात. कशा प्रकारे होते? जसं बघा आपण काय करतो काच हे अविघटनशील आहे. काचेचा आपण पुनर्वापर करत नाही. काच एखादा फुटला आरसा आपण फुटला आपण काय करतो सरळ फेकून देतो. सरळ ते फेकून दिल्यानंतर पाण्या म्हणजे मोठा पाऊस पडला आणि ते पाण्यामध्ये वाहत गेले. पण पाण्यामध्ये असणारे जे काही जीव जंतू आहेत सॉरी जीव आहेत त्यांना ते हानिकारक आहेत.
जीव जाऊ शकतो। त्याचप्रमाणे पहा हे समजा मोठे मोठे नाले आहेत, सांडपाण्याचे जे काही गटारे आहेत त्याच्यामध्ये जे काच अडकून बसते, अडकला तर ते गटारे तुंबण्याची शक्यता जास्त असते पावसाळ्यामध्ये, आणि ते तुंबली की पुन्हा ते पाणी गटाराचं पाणी सगळं जे काही घाण पाणी आहे ते आपल्या रोडवर येते, रस्त्यावर येते, आणि त्यामुळे आजार पसरण्याची शक्यता जास्त दाट असते। लक्षात, तर हे झालं पहा हे गंभीर परिणाम आहे, म्हणजे हे जे काही काचेच्या पर्यावरणावर होणारा जो काही गंभीर परिणाम आहे, म्हणजे त्यासाठी मी तुम्हाला काय म्हणत आहोत की काच वापरत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींचा 3-4 R रिड्यूस रियूज रिसायकल आणि रिकवर या गोष्टींचा अभ्यास करणं आणि ह्या सिद्धांत आपल्या जे काही सुजाण नागरिक आहोत आपण त्याचा अवलंब करणं एवढंच गरजेचं आहे। लक्षात, तर आज आपण या ठिकाणी थांबूया बोलतो। तर आज आपण या तासिकेमध्ये काचेचे प्रकार त्याचबरोबर या काचेचे उपयोग तसेच काच जे आहे काच आणि पर्यावरण यांच्यातील जे काही सहसंबंध आहे हा आज आपण या ठिकाणी अभ्यासलो। तर आजचा म्हणजे 17वा चॅप्टर जो आपण सुरू केला होता मागच्या 2-3 तासिकेमध्ये तो आज या ठिकाणी संपला बाळांनो। राहिला जो काही पुढचा जो काही पार्ट आहे 18वा तो आपण पुढच्या तासिकेमध्ये घेऊ। तर नमस्कार, स्टे होम स्टे सेफ, थँक्यू।